विद्यार्थी मित्रांनो, विद्याभारती ई पाठशाळामध्ये आपलं पुन्हा सर्वांचं स्वागत. व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू स्टुडंट्स. टुडे वी आर गोइंग टू लर्न चॅप्टर नंबर 8, डिव्हिजिबिलिटी. अँड इन दिस टॉपिक वी विल लर्न डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 4, 8 अँड 11. सो फर्स्ट वी विल लर्न डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 4, देन वी विल लर्न डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 8, अँड देन वी विल लर्न डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 11. इन अवर प्रिव्हियस पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन वी हॅव स्टडीड डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 2, 3, 5, 6, 9 अँड 10. टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय 4. वेन द गिवन नंबर इज डिव्हिजिबल बाय 4, अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 4 इफ लास्ट टू डिजिट इज डिव्हिजिबल बाय 4. विद्यार्थी मित्रांनो, कोणताही नंबर असेल, वेदर द नंबर इज 3 डिजिट, 4 डिजिट, 5 डिजिट, इफ द लास्ट टू डिजिट इज डिव्हिजिबल बाय 4, देन दॅट नंबर इज डिव्हिजिबल बाय 4. सो लास्ट टू डिजिट मीन्स शेवटचे दोन नंबर म्हणजे कोणते बघा. इफ द नंबर फॉर्म बाय द डिजिट इन द टेन्स अँड युनिट प्लेस ऑफ द नंबर इज डिव्हिजिबल बाय 4, देन दॅट नंबर इज डिव्हिजिबल बाय 4. विद्यार्थी मित्रांनो, युनिट आणि टेन्स म्हणून जो नंबर बनत असेल, इफ दॅट नंबर इज डिव्हिजिबल बाय 4, देन द गिवन नंबर इज डिव्हिजिबल बाय 1 बाय 4. फॉर एक्झाम्पल 56,280. इन दिस नंबर बिकॉज ऑफ युनिट प्लेस अँड टेन्स प्लेस दिस नंबर इज फॉर्म 80. अँड वेदर 80 इज डिव्हिजिबल बाय 4, 80 हा 4 ने डिव्हिजिबल आहे, 420 इज 80, देअरफोर दिस नंबर इज डिव्हिजिबल बाय 4. ऑब्झर्व द सेकंड एक्झाम्पल 964. दिस नंबर इज फॉर्म बाय युनिट अँड टेन्स प्लेस. युनिट आणि टेन्स प्लेस मुळे कोणता नंबर फॉर्म होतो? 64. अँड 64 इज डिव्हिजिबल बाय 4, 64 हा 4 ने डिव्हिजिबल आहे, 4 16 64, है ना. अँड देअर फोर 964 इट इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 4. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही या 64 ला जर 4 ने डिवाइड केला तर यू विल गेट रिमाइंडर 0. मग हे 64 डिव्हिजिबल आहे, तर 964 इट इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 4. म्हणजे 4 ने जर या 964 ला भाग दिला तर यू विल गेट रिमाइंडर 0. नाव नंबर्स डिव्हिजिबल बाय 4, हियर सम नंबर्स आर शोन ऑन दिस टेबल अँड द नंबर विच आर इन ऑरेंज कलर, ऑल दॅट नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 4. विद्यार्थी मित्रांनो, हे जे जेवढे नंबर तुम्हाला ऑरेंज कलरमध्ये दिसतात आहे, ऑरेंज कलरच्या आतमध्ये, ऑल दिस नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 4 बिकॉज दे आर द मल्टिपल ऑफ 4. 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16. सो ऑल दिस नंबर्स आर मल्टिपल ऑफ 4. हे 4 चे मल्टिपल आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण 4 चा बडा लिहिला, 4 चा बडा 4 10 40 पण असतो, त्याच्या पुढे पण असतो, ठीक आहे. 4 11 44, 4 12 48, 4 13 52. सो दीज आर द मल्टिपल्स ऑफ 4 अँड दीज ऑल दीज नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 4. जर आपण पाहत हा एक्झाम्पल घेतला 112, लास्ट टू डिजिट इज 12 अँड 12 इज डिव्हिजिबल बाय 4 अँड देअर फोर 112 इज डिव्हिजिबल बाय 4. पहा विद्यार्थी मित्र, एक नंबर आपण घेतला याच्यातला कोणता, 116. बघा 116 ला 4 ने डिवाइड केलं तर यू विल गेट द क्वेश्चन 29 अँड रिमाइंडर इज 0. मीन्स 116 इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 4. 116 ला पूर्ण भाग जातो 4 ने, का बरं. लास्ट डिजिट बघा, लास्ट टू डिजिट कोणते आहे, 6 अँड 1, अँड बिकॉज ऑफ टू डिजिट 16 इज फॉर्म अँड 16 इज डिव्हिजिबल बाय 4. हा जो 16 आहे, 16 ला 4 ने भाग जातो अँड देअर फोर 116 इज डिव्हिजिबल बाय 4. नाव टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय 8. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काय शिकू, वेदर द गिवन नंबर इज डिव्हिजिबल बाय 8, हाऊ वी कॅन फाइंड आउट. दिलेला नंबर 8 ने पूर्ण भाग जातो की नाही जातो कसं पाहायचा. बघा, अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 8 इफ लास्ट 3 डिजिट इज डिव्हिजिबल बाय 8. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही संख्येचे शेवटचे 3 अंक जे, इफ इट इज डिव्हिजिबल बाय 8, देन द गिवन नंबर इज डिव्हिजिबल बाय 8. इन अदर वर्ड्स, इफ द नंबर फॉर्म बाय द डिजिट इन द 100 टेन्स अँड युनिट प्लेस ऑफ द नंबर इज डिव्हिजिबल बाय 8, देन दॅट नंबर इज डिव्हिजिबल बाय 8. विद्यार्थी मित्रांनो, युनिट, टेन्स आणि हंड्रेड म्हणून जो नंबर बनत असेल, इफ दॅट नंबर इज डिव्हिजिबल बाय 8, देन द गिवन नंबर इज डिव्हिजिबल बाय 8. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो, नंबर्स डिव्हिजिबल बाय 8. नाव हिअर देर आर सम नंबर्स विच आर इन ऑरेंज कलर, किंवा ऑरेंज कलर तुम्हाला जे नंबर दिसत आहे, ऑल दीज नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 8. या सर्व नंबरला 8 ने भाग जातो, का बरं, बिकॉज दे आर द मल्टिपल ऑफ 8. हे 8 चे मल्टिपल आहे, बघा
8 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
वी विल टेक वन ऑफ द नंबर, एक त्यातला कोणताही नंबर घेऊया आपण. सो व्हेन वी डिवाइड 120 बाय 8 द रिमेंडर इज 0 अँड द क्वोशंट इज 15. सो 120 इज कम्प्लीटली डिव्हिजिबल बाय 8. 120 हा कम्प्लीटली कम्प्लीटली डिव्हिजिबल आहे बिकॉज 120 इज द मल्टिपल ऑफ 8. चला विद्यार्थी मित्रांनो, नाउ स्टुडंट देर इज अ स्मॉल ऍक्टिव्हिटी फॉर यू. हियर देर आर सम नंबर्स अँड वी विल फाइंड आउट वेदर दीज नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 4. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हे जे नंबर दिले आहे ते नंबर आपण 4 ने डिव्हिजिबल आहे का ते कसं पाहायचं, आठवण काय आहे, काय होती टेस्ट, इफ द नंबर फॉल बाय द युनिट अँड टेन्स प्लेस इज डिव्हिजिबल बाय 4 देन द गिव्हन नंबर इज डिव्हिजिबल बाय 4. हा शेवटचा अंक त्याच्या आधीचा अंक जे दोन डिजिट नंबर तयार होतो तो जर 4 ने डिव्हिजिबल आहे देन दॅट गिव्हन नंबर इज डिव्हिजिबल बाय 4. द नंबर फॉर्म बाय द डिजिट इन द टेन्स अँड युनिट प्लेस. बघा बरं, टेन्स आणि युनिट प्लेस म्हणून कोणता नंबर फॉर्म झालेला आहे, 92. अँड 92 इज दिस डिव्हिजिबल बाय 4. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही 4 ने भाग दिला तर 4 टू झा 8, 1 रेल खाली कॅरी 2, 4 थ्री झा 12. सो 92 इज डिव्हिजिबल बाय 4 अँड देअर फोर 992 इट इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 4. नाउ ऑब्झर्व अनदर एक्झाम्पल, 7330 द नंबर फॉर्म बाय द डिजिट इन द टेन्स अँड युनिट प्लेस. टेन्स आणि युनिट प्लेस म्हणून कोणता नंबर बनतो आहे, 30. 30 इज डिव्हिजिबल बाय 4. सांगा 30 4 मल्टिपल आहे का, नो, 30 इज नॉट डिव्हिजिबल बाय 4 अँड देअर फोर 7330 इज नॉट डिव्हिजिबल बाय 4. त्याला 4 ने सुद्धा पूर्ण भाग झाला नाही. थर्ड एक्झाम्पल, द नंबर फॉर्म बाय द डिजिट इन द टेन्स अँड युनिट प्लेस. बघा बरं, टेन्स आणि युनिट प्लेस कोणता नंबर फॉर्म झाला, 48. तर 48 इज डिव्हिजिबल बाय 4. हा 48 4 ने डिव्हिजिबल आहे, 4 वन चा 4, 4 टू चा 8. सो 48 इज डिव्हिजिबल बाय 4 अँड देअर फोर धिस नंबर इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 4. नाउ ऑब्झर्व द थर्ड एक्झाम्पल, फोर्थ एक्झाम्पल, द नंबर फॉर्म बाय द डिजिट इन द टेन्स अँड युनिट प्लेस. टेन्स आणि युनिट प्लेस म्हणून कोणता नंबर बनतो आहे, 73. अँड तुम्हाला लक्षात ठेवा विद्यार्थी, 73 इट इज द ऑड नंबर, इट इज नॉट डिव्हिजिबल बाय 2. आणि लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, इफ द नंबर इज नॉट डिव्हिजिबल बाय 2 इट इज नॉट डिव्हिजिबल बाय 4. जर तो 2 ने डिव्हिजिबल नसेल तर तो 4 ने पण डिव्हिजिबल राहणार नाही. सो 73 इज नॉट डिव्हिजिबल बाय 4 अँड देअर फोर दिस नंबर इज ऑल्सो नॉट डिव्हिजिबल बाय 4. नाऊ यू हॅव टू कम्प्लीट द रिमेनिंग 3 रोज. ह्या 3 रोज तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे, ठीक आहे. नाऊ ऍक्टिव्हिटी फॉर यू, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. नाऊ सम नंबर्स आर गिवन अँड वी विल फाइंड आउट वेदर द गिवन नंबर इज डिव्हिजिबल बाय 8. विद्यार्थी मित्रांनो, आता हा 8 ने डिव्हिजिबल आहे काय, तो कसं पाहायचं, द नंबर फॉर्म बाय द डिजिट इन द 100 टेन्स अँड युनिट प्लेस. 100 टेन्स आणि युनिट प्लेस म्हणून जो नंबर फॉर्म होत असेल, इफ दॅट नंबर इज डिव्हिजिबल बाय 8 देन द गिव्हन नंबर इज डिव्हिजिबल बाय 8. आता बघा, 100 टेन्स आणि युनिट प्लेस म्हणून कोणता नंबर बनतो आहे, बघा बरं, 192 इट इज डिव्हिजिबल बाय 8. याला 8 ने भाग जातो का, जातो. 8 टू झा 16, 19 मायनस 16 3 राहील, वरून 2 कॅरी करू आपण, 8 फोर झा 32. सो 192 इज डिव्हिजिबल बाय 8. 192 ला 8 ने डिव्हिजिबल असेल देन 50192 इट इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 8. नाऊ द सेकंड एक्झाम्पल, द नंबर फॉर्म बाय द डिजिट इन द 100 टेन्स अँड युनिट प्लेस. सांगा, 100 टेन्स अँड युनिट प्लेस कोणता नंबर बनतो आहे, 330. अँड वेन यू डिवाइड 330 ला जर तुम्ही 8 ने डिवाइड केलं, इट इज नॉट डिव्हिजिबल बाय 8. हा 8 ने डिव्हिजिबल नाही अँड देअर फोर दिस नंबर इज ऑल्सो नॉट डिव्हिजिबल बाय 8. नाऊ फॉर एक्झाम्पल, 8148 द नंबर फॉर्म बाय द डिजिट इन द 100 टेन्स अँड युनिट प्लेस. 100 टेन्स अँड युनिट प्लेस कोणता नंबर तयार होतो आहे, 148. वेदर 148 इज डिव्हिजिबल बाय 8. 148 हा 8 ने डिव्हिजिबल आहे का, नो. जर तुम्ही याला 8 ने भाग दिला तर यू विल नॉट गेट रिमाइंडर 0 and therefore this number is also not divisible by 8. Now fourth example, the number formed by the digit in the 100 tens and unit place. आता हा नंबर आपल्याला 8 ने भाग जाते का नाही तो पाहायचा आहे. मग 100 tens and unit place म्हणून कोणता नंबर फॉर्म झालेला आहे, 832. 832 either 832 is divisible by 8. Yes, it is divisible by 8. बघा, 8 वन 8, मग 800, मग 8 4 32. सो
832 is divisible by 8 and therefore 77,832 it is also divisible by 8. विद्यार्थी मित्रांनो काय करायचं, या शेवटच्या तीन अंकाला 8 ने भाग देऊन पाहायचं. 8 ने भाग दिल्यावर जर रिमाइंडर बाकी 0 येत असेल याचा अर्थ हा नंबर सुद्धा 8 ने डिविजिबल आहे. नाउ यू विल हैव टू कंप्लीट रिमेनिंग 0 हे 0 तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. बघा आपण इथे हा 192 ला आपण 8 ने भाग देऊन पाहिलेला आहे, आपण या पूर्ण नंबरला भाग देऊन नाही पाहला, याला भेट नाही. आपल्याला माहित आहे की 192 ला जर 8 ने भाग जात असेल तर ह्या पूर्ण नंबरला 8 ने भाग जातो आणि 192 इज डिविजिबल बाय 8 बिकॉज व्हाट क्वेश्चन इज 24 द रिमाइंडर इज 0 एंड देयरफॉर इफ 192 इज डिविजिबल बाय 8 एंड 192 इज फॉर्म बाय द डिजिट इन द 100 टेन्स एंड यूनिट एंड देयरफॉर दिस होल नंबर इज डिविजिबल बाय 8. नाउ स्टूडेंट देयर इज अगेन अ स्मॉल एक्टिविटी फॉर यू. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. सम नंबर्स आर गिवन बिलो. इज दिस नंबर डिविजिबल बाय 4? इज दिस नंबर डिविजिबल बाय 8? आपल्याला हे नंबर 4 ने डिविजिबल आहे का 8 ने डिविजिबल आहे का ते सांगायचं आहे. आता इज दिस नंबर डिविजिबल बाय 4? 4 ने डिविजिबल कसा कधी असतो? इफ द नंबर फॉर्म बाय द टेन्स एंड युनिट प्लेस. टेन्स एंड युनिट प्लेस म्हणून कोणता नंबर बनतो आहे? 64. अँड 64 इज डिविजिबल बाय 4. सगळा पहा 64 ला 4 ने डिवाइड केल्यावर क्वेश्चन 16 आहे, रिमाइंडर 0 आहे, देअरफॉर 7564 इज डिविजिबल बाय 4. इज दिस नंबर डिविजिबल बाय 8? 8 ने भाग जातो का याला? तर शेवटचे तीन डिजिट कोणते आहे? 564. चला 564 ला 8 डिवाइड करू आपण, काय आलं? क्वेश्चन 70, रिमाइंडर 4. मीन्स 564 इज नॉट डिविजिबल बाय 8 अँड देअरफॉर 7564 इट इज ऑल्सो नॉट डिविजिबल बाय 8, याला 8 ने भाग जात नाही. नाउ यू विल हॅव टू कंप्लीट द रिमेनिंग रोज. टेस्ट फॉर डिविजिबिलिटी बाय 11. विद्यार्थी मित्रांनो आता 11 ची टेस्ट. अ नंबर इज डिविजिबल बाय 11 हुज ऍब्सोल्यूट डिफरन्स बिटवीन द सम ऑफ द डिजिट इन द इवन पोझिशन अँड द सम ऑफ द डिजिट इन द ऑड पोझिशन इज 0 ऑर डिविजिबल बाय 11. विद्यार्थी मित्रांनो कोणताही नंबर 11 ने डिविजिबल कधी असतो? बघा हिअर दिज आर दिस इज द एक्झाम्पल. आता इथे काय म्हटलंय बघा, इवन पोझिशन अँड ऑड पोझिशन. ऑड पोझिशन म्हणजे कोणती? युनिट, 100 अँड 10,000, दिस इज द ऑड पोझिशन. अँड इवन पोझिशन म्हणजे कोणती? टेन्स, थाउजंड अँड लॅक, दिस इज द इवन पोझिशन. म्हणजे काय विद्यार्थी, याला जर आपण एक नंबर दिला 1, 2, 3, 4, 5, 6 तर जो नंबर 2, 4, 6 या क्रमांकावर येईल दॅट इज इवन प्लेस अँड जो नंबर 1, 3, 5, 7 याच्यावर येईल दॅट इज द ऑड प्लेस. मग काय म्हटलंय, 11 ने भाग कधी जातो? जर आपण हा ऑड प्लेस आणि ही इवन प्लेस या दोघांची वेगळी वेगळी सम केली आणि मग त्याचा आपण काय काढला? डिफरन्स. आणि तो डिफरन्स जर 0 किंवा 11 असेल, डिफरन्स 0 किंवा 11 असेल देन दॅट नंबर इज डिविजिबल बाय 11. चला आपण घ्या युनिट, 100 आणि 10,000 मीन्स ऑड प्लेस याची प्लस करूया. बघा सम ऑफ द डिजिट इन द ऑड पोझिशन 5 + 6 + 8 किती आलं बघा, 5 + 6 + 8 = 19. नाऊ वी विल डू द सम ऑफ 3 + 2 + 3. सम ऑफ 3 + 2 + 3 मीन्स सम ऑफ द डिजिट इन द इवन पोझिशन. वॉट इज द सम ऑफ दिस इवन पोझिशन? इट इज 8. नाऊ वी विल फाइंड आउट द डिफरन्स. डिफरन्स म्हणजे काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, या सम मधून ही सम मायनस करायची. चला मायनस केली आपण, डिफरन्स काढा 19 - 8. देन व्हॉट इज द आन्सर? आन्सर इज 11. जर हा डिफरन्स 11 आला किंवा 0 आला देन दॅट नंबर इज डिविजिबल बाय 11.